हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स आहे तुम्ही, मजेत ना? तर आज आहे शुक्रवार आणि मी वैभव लक्ष्मीचे उपवास केलेले आहे. मी ऍक्च्युली लास्ट टाइम मी निमिष ज्यावेळेस माझ्या पोटात होता ना, त्यावेळेस मी वैभव लक्ष्मीचा उपवास केलेला होता. तर त्यानंतर खूप वर्षानंतर मी आजपासून वैभव लक्ष्मीचे उपवास सुरुवात केलेली आहे. वैभव लक्ष्मीच्या पूजेमध्ये काय काय साहित्य लागतं, त्यानंतर नैवेद्याला मी काय बनवणार आहे, तसे पूजेची मांडणी कशी करतात, नियम काय काय असतात, सगळं काही मी आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमच्यावर मी शेअर करणार आहे. ऍक्च्युली निमिष पोटात असताना त्यावेळेस बरेच वर्ष झालं, आता मी वैभव लक्ष्मीचा उपवास केलेला नाहीये, तर मला आता ह्यावेळेस स्टार्ट करावं. तसं आजचा दिवस पण खूप शुभ आहे, त्यामुळे मला आजच्या दिवसापासून मी स्टार्ट केलेला आहे. तर कशी पूजा करते हे सगळं काही तुमच्यावर मी आजच्या ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तसंच नैवेद्य मी काय बनवणार आहे ते पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. वैभव लक्ष्मीच्या पूजेला आपण कशी पूजा मांडली पाहिजे, कशी पूजा केली पाहिजे, ते सगळं काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये बघायला भेटेल. मी तुमच्यावर सगळं काही शेअर करणार आहे. ज्यावेळेस आपण उपासना करतो त्यावेळेस कसं काहीतरी गोड बनवायचं घरात, शिरा आणि तर काही पण गोड बनवलं तरी चालतं. आणि तर तुम्हाला जर वेळ वगैरे नसेल तर तुम्ही गुळ शेंगदाण्याचा किंवा एखाद्या फ्रूटचा वगैरे तरी नैवेद्य दाखवलं तर काही हरकत नाही. फक्त मनापासून पूजा करायचं, मनापासून श्रद्धा वगैरे ठेवायचं आणि दिवसभर उपवास करायचा असतो. जर कोणाला उपवास वगैरे सहन होत नसेल तर साबुदाणा खिचडी, भगर, फ्रूट्स वगैरे खाऊ शकता. निरंकारी उपवास करायचे असेल तर ते पण करू शकता. तर मी आज काय केलेलं आहे, मी सकाळी कॉफी घेतली, त्यानंतर फ्रूट्स थोडेसे खाल्ले आणि आता माझं जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. फक्त माझं नैवेद्य बनवायचं राहिलेलं आहे. तर आता वाजलेत बघा, संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत. तर आता पूजेला मी स्टार्ट करणार आहे. पूजा मांडणी कशी करायचं ह्या पण सगळं काही डिटेल्समध्ये तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. बऱ्याचशा लोकांना काही काही प्रश्न पडतात की पूजा कोणी केली पाहिजे असं तसं. तर पूजा कोणी पण केली तर चालतं, कुमारिकाने केलं तर चालतं, आपण जेंट्सने केलं तरी चालतं, आपण ही केलं तरी चालतं. असं काही नियम नाही आहे की पूजा फक्त लेडीजनेच केली पाहिजे असं काही नाही आहे. फक्त नॉनव्हेज वगैरे तर असताना ते कटाक्षाने आपल्याला पाळावं लागतं, ते खायचं वगैरे नसतं. थोडेसे फार नियम असतात, तेवढेच आपल्याला पाळावं लागतात. असं काही जास्त कडक असा हा उपवास नाहीये. तर कोणी पण करू शकतं, इतका इझी उपवास आहे. तर उपवास हे किती दिवस करतात, तर हे जो उपवास किती दिवस करतात, तर उपवास हे 11 दिवस 21 दिवस असा केला जातो. तर मी 11 दिवसाचा उपवास मी करणार आहे वैभवलक्ष्मीचा. चला तर आता मी नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवतोय, त्याची ही रेसिपी तुमच्यावर मी शेअर करते आणि त्यानंतर मग मी पूजा वगैरे करणार आहे. तर पूजा मी कशी करते हे तुमच्यावर मी सगळं काय ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. चला तर मग आज मी नैवेद्यासाठी बनवणार आहे ड्रायफ्रूट्स घालून शिरा. तर शिरा कसं बनवते हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे. जरा वेगळ्या पद्धतीने ह्यावेळेस मी शिरा बनवणार आहे. तर इथे गॅस पॅन ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक छोटीशी वाटी मी बारीक रवा घातलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप, जे आपलं घरचं तूप असतं, ते घातलेलं आहे. तर आपल्याला रवा लहान गॅस करून ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आज नैवेद्यासाठी मी दूध घालून शिरा बनवणार आहे. पण मी ह्याआधी कधीच दूध घालून शिरा बनवलेला नाही, तर फर्स्ट टाईम मी दूध घालून शिरा बनवणार आहे. आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने शिरा बनवतात, पायनॅपल शिरा, ड्रायफ्रूटचा शिरा, फक्त दुधामध्ये पण असा शिरा बनवला जातो, पाण्यामध्ये फक्त बनवला जातो. पण आज मी दूध आणि पाणी मिक्स करून मस्तपैकी असा नैवेद्यासाठी शिरा बनवणार आहे. रवा खूप छान प्रकारे ब्राऊन होईपर्यंत भाजला गेलेला आहे. तर आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते, म्हणजे कसं की त्यामध्ये पुढे ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचं आहे ह्यासाठी. तर आता इथे बघा, मी त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घालत आहे आणि त्यानंतर त्यामध्ये इथे कट केलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजत असताना लहान गॅस करायचं, म्हणजे खूप छान प्रकारे शिराला टेस्ट येते ह्यासाठी. तर बघा, ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घातलेलं आहे, एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि तसंच एक वाटी त्याच वाटीने साखर घातलेली आहे. मेजरमेंट परफेक्ट आहे हे, म्हणजे आपण जसं नॉर्मल गोड खातो ना सेम ते मेजरमेंट आहे. तुम्हाला जर जास्त आणखी गोड आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये गोड आणखी, म्हणजे साखर जास्त ॲड करू शकता. तर इथे भाजलेला रवा त्यामध्ये टाकलेला आहे मी. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हे रवा आहे ना तो वाफवून द्यायचा आहे. तर इथे बघा, रवा वाफला गेलेला आहे. तर परत मी सगळं व्यवस्थित मिक्स करत आहे आणि शिरा पटकनही होतो, जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे नैवेद्यासाठी खूप छान प्रकारे आपल्याला जर घाई गडबड असेल तर शिरा तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता. तर आता पूजा करायची ना, तर पटकनी ज्या वाटीमध्ये आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्या वाटीमध्ये मी शिरा काढून घेत आहे. आणि जास्त काही बनवलं नाही, कारण आमच्या घरात जास्त काही शिरा खात नाहीत, गोड खाल्लं जात नाही त्यामुळे.
तर इथे बघा आपला नैवेद्य वैभवलक्ष्मीचा आपला तयार झालेला आहे आणि खूप छान प्रकारे हा टेस्टी लागतो. नॉर्मल जरी आपला काही उपवास वगैरे नसला तरी पण तुम्ही अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचा शिरा करून बघा, जबरदस्त टेस्ट लागते. चला तर आता मी करणार आहे पूजा. आता बघा पूजेसाठी काय काय लागतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर इथे बघा मी घेतलेली आहे गणपतीची मूर्ती, त्यानंतर दोन दिवे, इथे श्रीयंत्र, धूप, त्यानंतर इथं वाती घेतलेलं आहे, चांदीचं लक्ष्मीचं नाणं घेतलेलं आहे, 1 रुपया घेतला तरी काही हरकत नाही, त्यानंतर हळदी कुंकू, पानाचा विडा, सुपारी, इथं घंटी घेतलेली आहे, त्यानंतर कापूर आणि इथे विभूती घेतलेली आहे, त्यानंतर अगरबत्ती आणि काडीपिटी आपली दिवा लावण्यासाठी घेतलेला आहे, त्यानंतर इथे बघा हार. आणि लक्ष्मीला कसं लाल फूल आवडतं त्यामुळे शक्यतो तरी पूजेमध्ये लाल फूलच घ्यावं. त्यानंतर बरेचसे अशी फुलं वगैरे पण घेतली आहेत. त्यानंतर इथं चौरंग घेतलेला आहे, त्यानंतर लक्ष्मीचा फोटो, त्यानंतर आपलं वैभवलक्ष्मीचं जे पुस्तक असतं ते पण घेतलेलं आहे, त्यानंतर इथे एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे, त्यानंतर हे बस्कर जे असते आपल्या चौरंगवरती टाकण्यासाठी ते घेतलेलं आहे, त्यानंतर आपण हे बनवलेला नैवेद्य, त्यानंतर थोडं तांदूळ वगैरे घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे, शक्यतो तरी गाईचं तूप घ्यायचं. इथे 2 समये घेतलेलं आहे, तांब्यावरून कलश घेतलेला आहे, पंचामृत, रांगोळी, अशा प्रकारे सगळं काही मी साहित्य घेतलेलं आहे. पूजा करायच्या आधी काय करायचं, जिथे आपण चौरंग ठेवणार आहे त्याच्याखाली आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आणि बघा कोणतंही शुभ कार्य करायचं म्हटलं की रांगोळी पहिल्यांदा काढली पाहिजे, म्हणजे छान वाटतं ह्यासाठी, म्हणजे शुभ प्रतीक असं म्हणतात रांगोळी काढल्यानंतर. त्यानंतर त्यावरती चौरंग ठेवून त्यानंतर आपल्याला एखादं कोणतंही स्वच्छ कपडा, नवीन कपडा घेतला तरी चालतं, तर त्यावरती टाकून घ्यायचं आहे. शक्यतो तरी नवीन कपडाच आपल्याला घ्यायचा, एखादा लाल कपडा किंवा असं जे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तसे कपडे घेतले तरी काही हरकत नाही. तरी ते आता लक्ष्मीचा फोटो मी स्वच्छ एका कपड्याने पुसून घेत आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला आता लक्ष्मीचं आपल्याला मळवट भरायचं आहे. तर मळवट मी कसं भरते, ॲक्च्युली हे कसे काचचं आहे ना वरती, तर विभूतीची मी पेस्ट अशी छोट्या डब्यामध्ये करून ठेवलेली असते, तर विभूतीची पेस्ट अशी लावून घ्यायची, म्हणजे लाईन ओढून घ्यायचं आणि त्यावरती हळदी कुंकू लावायचं, म्हणजे व्यवस्थित असं चिटकलं जातं असं. तर ॲक्च्युली हे माझे सासरे सांगत होते, त्यांची पद्धत आहे, हे ते तसेच करत होते, सेम मी त्याच पद्धतीने असं मळवट भरते. म्हणजे कसं काचावरती पटकन लागलं जात नाही ना, त्यामुळे असं आपण करायचं, म्हणजे पटकन मळवट छानपैकी हे होतं. बघा किती छान प्रकारे लक्ष्मीचं मळवट भरलं गेलेलं आहे. आणि शक्यतो तरी आपण ज्यावेळेस अशी पूजा वगैरे करतो तर लक्ष्मीचं असं मळवट भरायचं छान वाटतं आणि त्यानंतर आपल्या स्वतःला पण हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं. तर आता कोणतीही पूजा करायच्या आधी, म्हणजे आपली जे काही पूजा मांडणी करायच्या आधी, आपण जे काही दिवे लावणार आहेत, जे आरतीसाठी म्हणा समय वगैरे आहेत, ते पहिल्यांदा आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर आता बघा इथे वैभवलक्ष्मीची पूजा करता असताना ही मेन खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे तुपाचा दिवा लावणं. वैभवलक्ष्मीची आरती करत असताना तुपाच्या दिव्याचीच आरती करायची असते. तर शक्यतो तरी अवेलेबल करा, तूप नसले तरी पण एखादा चमचा अवेलेबल करायला काही हरकत नाही, त्यामुळे तुपाचाच दिव्याची आरती करायची असते. आणि इथे बघा मी 4 पण दिवे आहेत, त्यांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे की दीपपूजाला आपण दिव्याची पूजा वगैरे करतो हळदी कुंकू वगैरे लावून, तर म्हणजे माझ्या सासरी तर कसं राहतं की दिव्याला हळदी कुंकू रोज आपल्या रोजच्या पूजेमध्ये पण हे करतात, त्यामुळं आपण सगळ्या देवाची वगैरे पूजा करतो तसं दीप पूजा असते ते फक्त आपण दीपपूजेच्या वेळेसच आपण आरतीला हळदी कुंकू लावतो. पण शक्यतो असं न करता रोजच्या पूजेमध्ये सुद्धा कोणतंही आपण कार्य करत असू, दिवा वगैरे लावला तर दिव्याला आपण हळदी कुंकू वगैरे लावायचं असतं. तर आता इथे बघा फोटोच्या डाव्या साईडला मी ते तांदूळ थोडंसं हे करून घेतलेलं आहे आणि त्यावरती जो आपण कलश पाण्याने भरून घेतलेला आहे ना तो आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे ह्यासाठी. तर इथे बघा तांब्या मी कलश घेतलेला आहे ना त्यावरती स्वस्तिक काढून घेणार आहे, म्हणजे छान वाटतं, शुभ असतं ह्यासाठी. तर विभूतीची पेस्ट केली आहे, त्याचंच मी असं हे करून घेत आहे. त्यावरती जे आपले कुंकू आहे ना ते छोटछोटे टिपके देऊन घेत आहे. तुम्ही कसंही कुंकूची पेस्ट करून पण तुम्ही ते लावू शकता. तर आता इथे तुम्हाला मी डाव्या हाताने पूजा करते असं दिसत असेल, पण मी ते उजव्या हातानेच पूजा करत आहे, कारण की सेल्फी मोडनी केल्यानंतर हे असं जरा उलटं दिसतं, तर समजून घ्या प्लीज. तर आता हा कलश जो आपला पाण्याने भरलेला आहे, स्वस्तिक काढलेला आहे, तो त्या तांदळावरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे.
त्यानंतर कलशच्या बाजूला थोडंसं आणखी आपल्याला तांदूळ हे करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला गणपतीची जी मूर्ती आहे ते ठेवून घ्यायचं आहे. जर गणपतीचं मूर्ती नसेल तर तुम्ही कृष्णाची मूर्ती ठेवली तरी काय हरकत नाही. तर बघा, कोणतंही आपण शुभ कार्य करत असताना गणपतीची पूजा करतो, त्यामुळे इथे गणपतीची मूर्ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे. त्यानं गणपतीच्या मूर्तीच्या साईला श्रीयंत्र आणलेलं आहे ते ठेवून घ्यायचं. श्रीयंत्र नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर बघा, वैभव लक्ष्मीचं जे पुस्तक आहे ना त्याच्या पाठीमागच्या इथे फोटो आहे, त्याची तुम्ही पूजा केली तरीच काही हरकत नाही. तर लक्ष्मीचा फोटो आहे ना त्यावरती मी हार लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जी एक प्लेट घेतलेली आहे ना ते आपल्या कलशवरती ठेवून घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं तांदूळ टाकून घ्यायचं आहे. तर आता ही सगळी काय आपण सध्या मांडणी करत आहोत पूजेची, आणि पूजा पुढेनंतर कशी करायची हे पण तुम्हाला सांगते. तर आता इथे चांदीचं जे लक्ष्मीचं नाणं आहे ना ते मी त्या तांद्यावरती ठेवून घेतलेलं आहे. तर आता बघा, इथे मी चौरंगाच्या समोर रांगोळी काढून घेत आहे. आणि बघा, सत्यांची पूजा करा. कोणतीही आपण जे काही पूजा करतो, म्हणजे वर्षातनं जे काही पूजा वगैरे येतात ते पूजा करत असताना बघा, आपण ज्यावेळेस पाटावरती चौरंगवरती पूजा मांडतो त्यानंतर पुढे पण आपण अशी रांगोळी काढतो, कारण रांगोळी काढणं खूप शुभ आहे. तर आता बघा, इथे माझी टाईल्स व्हाईट कलरची आहे त्यामुळे मी त्यावरती रंगीत रांगोळी काढत आहे. जर तुम्ही व्हाईट कलरची जर रांगोळी काढत असाल तर प्लीज तुम्ही हळदी कुंकू टाका, कारण कसं असतं की ज्यावेळेस आपण व्हाईट कलरची रांगोळी काढतो ना त्यास हळदी कुंकू टाकणं खूप गरजेचं आहे. कारण की आधीचे जे म्हणजे आपले आजी म्हणा आई वगैरे सांगतात की तशी पांढरी रांगोळी काढल्यानंतर तसंच ते पांढरं असं ठेवू नये असं म्हणतात, त्यामुळे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू घालायचं आहे. तर आता इथे रंगीत रांगोळी मी काढते त्यामुळे हळदी कुंकू टाकायची काही गरज लागत नाही. तर बघा, अगदी छोटी सिंपल अशी मी इथे रांगोळी काढलेली आहे, कारण जागा थोडीशी अपुरी पडते, दरवाजा साईडला येतो, नंतर निओ वगैरे हे करते ना, त्यामुळे मी अगदी छोटीशीच रांगोळी काढलेली आहे. तर इथे बघा, आता मी सगळ्या देवावरती म्हणा लक्ष्मीच्या ह्याच्यावरती गणपती ह्याच्यावरती सगळे काही फुलं वगैरे ठेवून घेणार आहे. वैभव लक्ष्मीची पूजा करत असताना इतर फुलं नसली तरी चालतं, पण एक लाल कलरचं फूल असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कोणतंही लाल कलरचं फूल तुम्ही घेऊ शकता पूजेला, कारण की लाल फुलाचं खूप सारं महत्त्व आहे खरं सांगायचं झालं तर. तर आता इथे बघा, मी गणपतीवरती पण फूल वगैरे ठेवून घेत आहे आणि आपले जे काही फोटो आहेत तिथे पण लाल फूल ठेवून घेत आहे, कारण की माझ्याकडे आणलेलं होतंच लाल फुलं त्यामुळे. तर इथे बघा, गुलाबाचं जे काही लाल फूल आहे ते पण मी आपलं जे काही कॉईन आहे ना ह्याचं लक्ष्मीचं त्यावरती ठेवून घेतलेलं आहे. आणि ते लाल फूल शक्यतो तरी आपल्याला असंच कलशवरती जो आपण प्लेट ठेवली आहे ना त्यावरतीच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर इथे मी घाटीची पण आपल्याला लक्ष्मीपूजनच्या वेळेस पूजा करायची असते त्यामुळे ते घंटी पण ठेवून घेतलेलं आहे. आमच्या इकडे ॲक्च्युली घाटी पण म्हणतात आणि काही ठिकाणी घंटी पण म्हणतात, त्यामुळे माझ्या तोंडात जर घाटी येत असेल तर प्लीज समजून घ्या. आणि बघा, आता घंटीची पण आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे आणि घंटीवरती पण फूल आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर इथे मी 5 पाने घेतलेले आहे, त्यावरती सुपारी ठेवून पानाचे विड्याची पण पूजा करून घेणार आहे. आणि त्यानंतर आता बघा, ही सगळी पूजाची मांडणी झाल्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला पुढची पूजा सुरू करायच्या आधी कसं छानपैकी असा वास आला ना अगरबत्तीचा धूपचा, तर जी काय आपण जिथं पूजा करतो ज्या घरामध्ये पूजा करतो आहे ज्या रूममध्ये पूजा करतो असं प्रसन्न वाटतं, ते माहीत नाही की एक प्रकारचं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं की पूजा चालू झाली असं, म्हणजे वेगळंच फील होतं. त्यामुळे मी इथं काय करते की पूजा वगैरे मांडणी झाल्यानंतर धूप म्हणा अगरबत्ती जे काय आपल्याला लावायचं आहे ते लावून घेत असते आणि छान वाटतं त्याच्या वासाने. धुपाच्या असं जे काही धूर होतो त्याने आणखी जास्त प्रसन्न वाटतं, छान वाटतं त्यासाठी. तर आता बघा, इथे मी पहिल्यांदा आता पुढची पूजा करायच्या आधी मी इथे आरतीचं ताट तयार करणार आहे. तर माझ्याकडे ॲक्च्युली फुलं जास्त प्रमाणामध्ये आणलेली होती, तर मी काय केलं की आरतीचं ताट सजवण्यासाठी इथे बघा छोटछोटी फुलांचे जे पानं आहेत ना ते मी ताटामध्ये टाकून घेत आहे. आणि तुपाची दिवा बघा इथे ठेवले आहेत आणि जे काही तेलाचे समय आहेत ते दोन्ही साईडला मी तिथे ठेवून घेतलेलं आहे. जर मोठ्या साईजमध्ये समय असेल तर तुम्ही ते पण ठेवू शकता, तर मी ते छोट्या समय ठेवून घेतलेले आहेत. आणि तुपाच्या दिवाचीच आपल्याला आरती करायची आहे. तर आता सध्या तर मी आरती लावून घेत नाही, ज्यावेळेस मला आरती करायची आहे त्यावेळेसच मी आरत्या दोन्ही लावून घेणार आहे, कारण की आता आपल्याला कथा वगैरे वाचायचं आहे ना, त्यामुळे हे बघा आरतीचं ताट तयार झालेलं आहे. तर आता हे मी साईडला ठेवते आणि इथे बघा, आता मी लक्ष्मी वैभव लक्ष्मीचं पुस्तक घेतलेलं आहे. वैभव लक्ष्मीचे पुस्तक आहे ना त्यामध्ये 8 देवींचे फोटो आहेत. तर ते आपण काय करायचं आहे की प्रत्येक पानावरती बघायचं आहे की ते
त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू वगैरे लावून आपण नमस्कार करून घ्यायचा आहे. असं आठ जे फोटो आहेत देवींचे, म्हणजे त्यांची रूपं आहेत ना, त्यांना सगळ्यांना आपण अशा प्रकारे नमस्कार करून घ्यायचा आहे. पण प्रत्येक देवीला आपण हळदी कुंकू लावूनच नमस्कार करायचं आहे. वैभव लक्ष्मीची जे काय आपण पूजा करतो, मनोभावे केली तर खरंच वैभव लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. त्यामुळे शक्यतो तरी मनोभावे आपण पूजा करायची असते. खरं सांगायचं झालं तर वैभव लक्ष्मीची पूजा करणं खूप अवघड नाही आहे. तर बघा, इथे फक्त आपल्या घरात जी मूर्ती असते ते एखादं रुपयाचं कॉईन कलश असेल तरीसुद्धा खूप होतं. एवढंसुद्धा साहित्य आपल्यासाठी नाही, एक लाल फूल एक पाहिजे कंपल्सरी, एवढं असलं तरी खूप आहे. तर आता इथे बघा, सगळ्या मी देवींचं त्यांच्या देवींचं खाली नावं दिले आहेत. त्यांचं नाव घेऊन मी हळदी कुंकू लावून सगळ्यांच्या पाया पडून घेतलेलं आहे, म्हणजे नमस्कार करून घेतलेला आहे. आणि वरचे जे वैभव लक्ष्मीचं म्हणजे लक्ष्मीचं फोटो आहे त्याला पण हळदी कुंकू लावून ते नमस्कार केलेला आहे. तर आपली सगळं काही पूजा मांडून वगैरे सगळं काही हे झालेलं आहे. तर आता मी वाचणार आहे कथा. आणि कथा आपल्याला जरा मोठ्याने वाचायचं घरात, म्हणजे घरात जे काही लोक असतात त्यांच्या कानी पडल्यानंतर आणखी छान असतं ह्यासाठी. तर बघा, माझी कथा वाचून झालेलं आहे आणि ती पुस्तक मी तिथेच ठेवून घेणार आहे. आणि आता बघा, इथे आपण आता करणार आहोत आरती. तर तुपाचे दिवे जे करून घेतलेले आहेत ते तुपाचे दिवे आपण लावून घेऊया. आणि खूप साधी सिंपल अशी इझी ही आहे पद्धत आहे पूजेची. आणि आता बघा, कापूर पण आरतीच्या वेळेस आपल्याला हे करायचं असतं. तर इथे मी कापूर पण लावून घेणार आहे, कारण कसं आहे माहिती आहे, कापूर लावणं पण एक म्हणतात ना पॉझिटिव्ह एनर्जी येते, त्यामुळे इथे कापूर पण आपल्याला लावून घ्यायचं आहे. शक्यतो तरी कापूर कधी लावायचं, तर ज्यावेळेस आपण आरती करतो ना त्यावेळेसच आपल्याला कापूर लावून घ्यायचं आहे. कोणी ताटामध्ये पण कापराचा जो दिवा असतो तो पण ठेवतात, पण मी ते समोरच ठेवलेलं आहे चौरंगवरती आणि त्यानंतर मी करणार आहे आरती. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवणार आहे. तर नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं तीन वेळा म्हणायचं. आणि त्यानंतर बघा, आता पंचामृतचा पण सेम तसंच मी नैवेद्य दाखवत आहे. त्यानंतर इथे बघा, जे काही आपण तुपाचा दिवा लावलेला आहे ना ते पण मी इथे चौरंगवरती ठेवून घेणार आहे. चौरंगवरती जागा नसेल तर खालच्या साईडला जे आहे ना आपण ठेवलेलं आहे ना तिथे ठेवला तर काही हरकत नाही. त्यानंतर नमस्कार मनोभावे करायचं आहे आणि त्यानंतर श्री वैभव लक्ष्मी माता प्रसन्न असं 11 वेळा आपल्याला जप करायचं आहे. तर इथे बघू शकता आपली वैभव लक्ष्मीची पूजा खूप छान प्रकारे पार पडलेली आहे. तर पूर्ण तुम्हाला जवळून मी दाखवते की मी कशाप्रकारे पूजा केलेली आहे ते. तर वैभव लक्ष्मीची पूजा माझी खूप छान प्रकारे झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवलीच की पूजा वगैरे कशी केलेली आहे. मी ते घरात खरंच सांगते खूप प्रसन्न वाटत आहे आणि खूप छान प्रकारे पहिला वैभव लक्ष्मीचा शुक्रवार माझा खूप छान प्रकारे पूजा पण झाली. खूप छान प्रकारे दिवस प्रसन्न वाटलं आणि दिवसभर मी फक्त सकाळी कॉफी पिले होते त्यानंतर फळं. चला तर आता मी उपवास वगैरे सोडणार आहे. म्हणजे जे काही घरात पोळी भाजी भात वरण जे काही बनवलं आहे आपला शिरव नैवेद्याचा ते जेवण करून घेणार आहे, म्हणजे उपवास सोडणार आहे. चला तर मग आता आपण भेटूया अशा नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.